मालमत्ता कर विभाग जो आहे आपला तो कामामध्ये दिरंगाई करतोय म्हणून त्याच्यात दोन महत्त्वाचे मुद्दे होते. एक होता शासकीय कार्यालयांची थकबाकी. आता शासकीय कार्यालयांची थकबाकी तहसीलदारची 58 लाख रुपये, पंचायत समितीची 77 लाख रुपये आणि आयटीआय जे आहे आपला औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांची 3 कोटीची थकबाकी आहे. आपण नेहमी ऐकत असतो की ही जी थकबाकी वसूल करण्यासाठी नगर परिषद प्रशासन वेगवेगळे उपक्रम राबवत होतं. ते याच्या आधी एकदा दवंडी पिटवली होती, मग 5-5 हजार रुपये ज्यांची थकबाकी आहे त्यांची वर्तमानपत्रात 2-2 पानाची जाहिरात दिली. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी वसुलीसाठी केल्या. आमचं पण प्रामाणिक मत आहे की वसुली झाली पाहिजे, कारण की त्या वसुलीवर शहराचा विकास अवलंबून आहे. पण मग दुजा भाव का करतात हे मोठे थकबाकीदार कुठे? थकबाकी जर कधी एवढ्या मोठ्या रकमेच्या थकबाक्या आहेत त्या जर कधी वेळेवर आल्या तर आपल्या शहराचा वेळेवर विकास होईल. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.